शेतकऱ्याने 5 एकरातील कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर. कपाशी लाल पडत असल्याने झाले लाखोंचे नुकसान. खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या 5 एकर शेतात लावलेल्या कपाशीमध्ये ट्रॅक्टर घालून कपाशी नष्ट केली आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोदसह इतर तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची वाढ थांबली. परिणामी त्याला आता फळे सुद्धा येत नाहीत. त्यामुळे कपाशीवर लाखो रुपये खर्चून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी कपाशी उपटून टाकली तर काहींनी शेतामध्ये ट्रॅक्टर किंवा जनावरे घातली. खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिलारे यांनी सुद्धा 5 एकरमध्ये कपाशी लावली होती. लाखो रुपये त्यावर खर्च केला होता. कपाशी जोमात असताना त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी कपाशीवर रोटाव्हेटर फिरवावा लागला. मी शैलेंद्र साहेबराव जिल्हा भंडारी तालुका कुंभा जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आज माझ्या शेतामध्ये कपाशीच्या शेतामध्ये 5 एकरामध्ये कपाशीचं असं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि कपाशी लाल झाली असून त्या कपाशीवर आज रोटावेटर मारण्यात येत आहे.